पण शानदार आहे काशीराम पाहून, हे महाराष्ट्रात जे दोन चार लोक असेल त्याच्यामधलं आहे, नॉन करप्ट माणूस आहे, जीवनामध्ये पाच रुपये घेतले नाही आहे, असे लोक तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे पाहतात. एक माणूस तुम्हाला असं सापडणार नाही की माझ्याकडून पाच रुपये घेतले. आणि विकासाच्या दृष्टिकोन शिवाय दुसरा कुठलाही काम नसतो. आता निवडून आले का एक गाडी असते, एक ड्रायव्हर असतो, एक पी ए असतो, प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत राहतात. आणि इथे आम्ही 110 लोक लावलेले आमदार कार्यालयामध्ये. कुठलाही काम असला तर त्याला बोलून त्याला संधी घालून प्रत्येक गावचं काम करतात. हे असं जरी असलं तरी गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा शरद पवार साहेब नाही ते काय साहेब जे आहे त्यांनी 90 मला तिकीट दिली होती आणि फर्स्ट टाइम इथे येत होते. आता तुम्हाला 90 तिकीट दिली असेल, आमदार बनवलं असेल, त्यावेळी शिवाजीराव दादासारख्या सिनियर माणसाला तिकीट कापून मला दिली होती. तर तसे आमचे संबंध चांगले आहे, तर त्यांना जाऊन भेटलो, त्यांना असं वाटायला नको ना की शिरपूरमध्ये आला ना आपला, ठीक आहे आमच्या विचारामध्ये फरक आहे. ते फोनवर बी सांगतात ना तू या पार्टीमध्ये त्या पार्टीमध्ये, नाही ऐकत मी. पण कितीही काहीही झालं तरी मी त्यांची इज्जत करतो. म्हणजे असं नाही यांची, आता 6 महिन्यापूर्वी आपले शिवसेनाचे प्रमुख आपले उद्धव ठाकरे बी आले होते, त्यांनाही भेटायला दिलो. पण हे इलेक्शनच्या वेळी आले त्यामुळे जास्त, पण कोणीही आला इथे फर्स्ट टाईम आले तर सगळ्यांना भेटतो आपण. आणि 4 आले तरी भेटायलाच पाहिजे. आता काय लोकांना पार्टी आणि विचार हे दोनमध्ये फरक आहे. जिथे पार्टीचे विचार आहे या जो पार्टीमध्ये आपण आहोत तर त्यांच्या बरोबर आहोत. पण ह्याचा मतलब कोणी इथे आला तर भेटायचं नाही हे तो बरोबर नाही. मी नाही म्हणा, आमची वय काय झाली, 74 झाली. आता ज्या लोकांबरोबर आम्ही 74 प्रत्येक पार्टीमध्ये आम्ही अशोक चव्हाण बी आहेत मिळते जे, असं नाही आहे की भेटायचं नाही. आणि त्याच्यामध्ये आमची त्याची दुश्मनी थोडी आहे भाई. आता या निवडणुकीत सलग चौथ्यांदा आता दादा उभे आहेत. भाजपचा हा बालेकिल्ला आणि या ठिकाणी महाविकास आघाडीने पण बराच जोर लावला आहे. अनेक मोठे नेते या ठिकाणी येऊन सभा घेऊन गेले, त्यांनी एक आव्हान दिलं. तुम्ही या सगळीकडे कसं बघता आणि एकूणच कसं? सर आपण पाहिलं असेल आजच्या भाषणमध्ये एक शब्द मी त्यांच्याबद्दल कोणाबद्दल बोललो नाही. आम्ही जे काम केलंय त्याच्यावर बोलतो, काम करतो त्याच्यावर तुम्ही मतदान करा. आम्ही दुसऱ्याच्याबद्दल एक शब्दही बोलत नाही. आता हे डॉक्टर उभा राहिला आहे, 5 आला नाही कधी, गरीब माणसाला साथ दिली. आणि ज्यावेळी आता हे झालं होतं आपला 2 आपले कोरोना, त्यावेळी तो यायला पाहिजे, एक घर घेऊन 4-5 रूम ठेवून लोकांची हे करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. त्यावेळी बी नाही आले, आता लोकसभामध्ये बी नाही आले. आता विधानसभा आली तर आम्ही उभे राहणार, हे कुठलं हे आहे? आज कोणीतरी आमच्याबद्दल लिहिलं आहे की 1 करोड रुपये आहे, नियू आहे, तू आहे, ते काही आजचे आहे, पैसे तर आहेत ना. कधी आम्ही सांगतो नाही आहे, पण कोणी सांगावं की मी माझ्यासाठी 5 भाईने घेतले, हे आमच्या आमदारबद्दल सांगावं की त्यांनी आमच्याकडून 5 घेतले. अरे नाही मिळत साहेब, लोक सापडणं मुश्किल आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. असे लोक फार कमी असतात, त्यामुळे शिरपूर तालुका आमच्या मागे आहे. कोणी फॉरेस्टमधून कोणी जागा घेतो की 75 एकर घेऊन आता झाड बी लावून टाकले 2 महिन्यामध्ये, ड्रीपी करून टाकलं त्याला, आणि त्याला 2 बोर करून 4 ठेवलेले आहे. काय आम्हाला काय आनंद आहे त्याच्यामध्ये? मला माहिती आहे साहेब 30 काय होणार आहे, त्याचा आजपासून आपण विचार करतो. 30 तुम्हाला सांगतो, गरीब माणसाला जर न्याय नाही मिळाला, त्याला नोकऱ्या नाही मिळाली, त्याला 2 जेवण नाही मिळाला, तर तुम्ही ना मी राहू शकणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे जे बाकी जे धंदे करतात ना त्यांनाही हाफ चड्डीवर पडत दिसतात तुम्हाला, हे मी सांगतो. गरीब